काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आज संध्याकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी मेजवानीचं आयोजन केलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आघाडी बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सुरू केलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून या मेजवानीचं आयोजन करण्यात आलंय. मेजवानीला भाजप विरोधाच्या 18 राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, द्रमुक या पक्षांचा समावेश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातही विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी केला होता. आज रात्री होणारी मेजवानी त्याचाच पुढचा भाग आहे. भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या मंदिर नगरी वाराणसीला भेट दिली. पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांनी गंगा नदीमधून बोटीनं प्रवासाचा आनंद लुटला. अस्सी घाट ते दशाश्वमेध घाटादरम्यान मॅक्रोन यांनी पवित्र गंगेमधून प्रवास केला. यावेळी नदीकिनारी वाराणसीवासी मोठ्या संख्येनं जमले होते. मॅक्रोन यांनी त्यानंतर शहरातल्या दीनदयाळ हस्तकला संकुलास भेट दिली आणि तिथे विविध कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींची माहिती घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मॅक्रोन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदी आणि आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते. मिर्झापूर जिल्ह्यातल्या दादर कलान इथे हा प्रकल्प आकाराला आलाय. त्रिपुरा भाजपमध्ये पुढील 6 महिने बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्रिपुरातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे सुनील देवधर यांनी ही माहिती दिली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांच्याशी वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या कम्युनिस्टांचा ओढा भाजपकडे वाढलाय. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्यांची नीट पडताळणी केल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात कम्युनिस्ट कार्यकर्ते मोदींचं जॅकेट्स घालून धुडगूस घालत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्य सरकार की और केंद्र सरकार की योजनाओं से विविध प्रकार की स्कीम्स बनाकर मार्ग निकालकर कम्युनिस्ट कैडर के पास वो पैसा पहुंचाने का एक तंत्र इनका है. तो ये एक पेड कैडर होता है. अब ये पेमेंट बंद हो जाएगा. इस प्रकार के कैडर को कोई राज्य सरकार की स्कीम से पेमेंट नहीं होगा. तो बिना ऑक्सीजन के ये लोग सर्वाइव नहीं कर सकते. जैसे बंगाल में ख़त्म हो गए ये लोग, वैसे त्रिपुरा में भी अपने आप वो कम्युनिस्ट पार्टी छोड़ देंगे. लेकिन हमने कहा है कि पहले 6 महीने किसी को भी प्रवेश मत दीजिए, क्योंकि बहुत सारे केसेस पेंडिंग है, बहुत सारे क्राइम हुए हैं. जब तक गुनहगार कौन है, क्या क्राइम हुआ है, किसने किया है, इसकी छानबीन नहीं होती, सबको एक साथ पार्टी में लेना ठीक नहीं रहेगा. इसलिए अभी फ़िलहाल हमने बताया कि आप पार्टी में बाहर से आने वाले पार्टियों को प्रवेश फ़िलहाल बंद रखें. लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अण्णा हजारेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला. येत्या 23 मार्चला दिल्लीमध्ये आंदोलनासाठी जागा मिळावी यासाठी अण्णांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्रव्यवहार केलाय. गेल्या 30 वर्षांपासून लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांसाठी आंदोलन करत आहे. त्यापैकी एकदाही हिंसेचा प्रकार झालेला नाही. त्यामुळे येत्या 23 तारखेला होणारं आंदोलनही शांतीपूर्ण असेल अशी ग्वाही या पत्रामधून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातले समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेसाठी डावललं गेल्यामुळे अग्रवाल पक्षावर नाराज होते. त्यांना डावलून अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना अग्रवाल यांनी ही नाराजी लपून राहिली नाही. आपल्यासमोर चित्रपटांमध्ये नाचगाणं करणारीला पक्षानं पसंती दिली अशा शब्दांमध्ये अग्रवाल यांनी टीका केली आहे. त्यांच्या या विधानावरून आता वाद सुरू झालाय. एका महिलेवर अशा शब्दांमध्ये टिप्पणी केल्यामुळे अग्रवाल यांच्यावर टीका झाली आहे. त्यानंतर कुणाचाही अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता असं सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. समाजवादी पार्टी अपने आप समझ रही की हम नहीं रह गए, जबकि 2012 में पूरी समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश में दिखी. तो जिस तरह समाजवादी पार्टी को समाप्त किया जा रहा है और फिल्मों में काम करने वाली से मेरी हैसियत कर दी गई कि एक फिल्मों में डांस कर दें, अपना रोल कर दें, वो लोग उनके नाम पर हमारा टिकट काटा गया. मैंने इसको भी बहुत उचित नहीं समझा और मेरे ख्याल किसी ने भी उसको अपना उचित नहीं समझा. मैं इतना कहूँगा कि मैं जो भी काम मुझे भारतीय जनता पार्टी सौंपेगी, मेरी कोई शर्त नहीं है. नहीं, मेरा वो विवादित नहीं है. मेरा ये कहना था कि एक इतने 40 साल के राजनीतिक व्यक्ति को उनसे कंपेयर करके जो मना किया गया और जिस तरह मुलायम सिंह जी को, रामगोपाल जी को उपेक्षित किया गया, मैंने उस पर बात कही थी और मेरा किसी को दुख पहुंचाने वाली बात.
राज्यात 6 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीतली रंगत वाढली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. भाजपकडून जावडेकरांनंतर राणे आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधरन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर कुमार केतकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 6 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सर्वांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता होती. मात्र आता भाजपच्या विजय रहाटकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे. 23 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक होती आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना एकेकाळी काँग्रेसवासी असलेले नारायण राणे काँग्रेस नेत्यांसमोर आले. नारायण राणेंनी भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून राज्यसभेचे उमेदवार कुमार केतकरही उपस्थित होते. अर्ज भरल्यावर नारायण राणेंनी पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, कुमार केतकर या सगळ्यांशी हस्तांदोलन केलं तर अशोक चव्हाण आणि नारायण राणेंनी एकमेकांना नमस्कार केला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. सोमवारच्या शेतकरी मोर्चाला राज्य शासनानं दिलेलं आश्वासन यावर विरोधक दोन्ही सभागृहांमध्ये मुद्दा उपस्थित करणार आहेत. विधानसभेत मुंबई विकास आराखडा आणि समस्या यांवर मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलेलं असेल तर विधान परिषदेमध्ये कोरेगाव भीमा प्रकरणावरही मुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडणार आहेत. विधानसभेत राज्यातील भेसळयुक्त दुधाचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील कुष्ठरोगांचा प्रश्न यावर लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. तर 1346 मराठी शाळा बंद करण्याच्या विषयावरून चर्चेदरम्यान विरोधक राज्य सरकारला धारेवर धरणार आहेत. विधान परिषदेमध्ये पालघरमधील कुपोषित बालकांचा प्रश्न याबाबत लक्षवेधी प्रश्न विचारण्यात आला आहे. तर नाशिक नगर जिल्ह्यातील पाणी वाटपाचा वाद या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधकच काय स्वपक्षातील आमदार एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील आर्थिक परिस्थिती, मुंबई विकास आराखडा यावरून विधान परिषदेमध्ये चर्चा अपेक्षित आहे. शेतकरी आणि आदिवासींचं सरकार विरोधात छेडलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. सरकारनं आंदोलकांना मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांनी घेतला. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी विधानभवनात तब्बल 3 तास बैठक चालली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 6 मंत्र्यांचा गट सामील झाला होता. तर आंदोलकांचे 13 जणांचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित होतं. बैठक संपल्यानंतर आझाद मैदानावर जमलेल्या हजारो आंदोलकांसमोर सरकारनं दिलेलं लेखी आश्वासनाचं वाचन करण्यात आलं. अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाली. यातली सगळ्यात प्रमुख मागणी ही वन जमिनीच्या हक्काची होती. आलेल्या आंदोलकांपैकी 90% हे आदिवासी आणि ज्यांना वन जमिनीचा हक्क मिळालेला नाही किंवा त्यांना पात्रतेपेक्षा कमी वन जमीन मिळाली आहे अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आले होते. आणि राज्य सरकारने त्याच्यामध्ये निर्णय केला की 6 महिन्याच्या आत या वन जमिनीच्या संदर्भातले सगळे दावे हे निकाली काढण्यात येतील. त्यातल्या काही निर्णय ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत ते त्यांच्या लक्षात आणून दिले आणि काही निर्णय हे त्या संदर्भातली समिती आम्ही तयार केली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून ते निर्णय जे आहेत ते घेतले जातील अशा प्रकारचं आश्वासन देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. की सरकारने ठोस अशा प्रकारचा खात्रीदायक आम्हाला आश्वासन दिलं तरच आम्ही त्या लोकांना सांगू शकू. तोंडे काही जर दिलं तर ह्या लोकांना कुठल्या तोंडाने आम्ही सांगू. आणि म्हणून आतापर्यंत जो उशीर झाला त्याला हे जे काही आपल्या मागण्यांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे काही मुद्दे आले आणि त्यातून निर्णय झाले त्या निर्णयाचं हे सर्व संपूर्ण अधिकृत चीफ सेक्रेटरीच्या सहीचं हे पत्र आपल्याला मिळालेलं आहे. आणि उद्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री अधिकृतरित्या आपले जे आज निर्णय झालेले आहेत ते कायदेशीररित्या विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहेत. संपूर्ण कर्जमुक्तीचं आपलं जे उद्दिष्ट आहे त्याचा एक टप्पा आपण पार केलाय. दुसऱ्या टप्प्यासाठी अर्थातच शेतकऱ्यांची पोरं
आणि आपण एकवटणार त्याच्याबद्दल शंका नाही. आपण शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा जोपर्यंत कोरा होत नाही तोपर्यंत लढा मागे नाही आंदोलन मागे नाही पुढे जावं लागणार आहे याबद्दल काही शंका नाही. पण आजच्या टप्प्यात जेवढं मिळवता शक्य होतं तेवढं मात्र आपण आज खिशात पाडून घेतलेलं आहे याचं समाधान नक्कीच मला वाटतंय. आम्ही नेहमी असं म्हणतोय की बापाला आणि आईला सरकारी धोरणामुळे वर्षानुवर्ष लुटलेलं आहे. आमची कर्जमुक्तीची मागणी की बापाची आणि आईची जी लूट झाली ती त्याची लूट वापसी आहे. लूट वापसीचा पहिला हप्ता आम्ही वसूल केलेला आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी आम्ही परत एकवटणार त्याबद्दल काही शंका नाही. तर आंदोलक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेत नेमके कोणते मुद्दे आहेत ते आपण बघत आहोत. वनजमिनीचा प्रश्न जो प्रामुख्याने महत्वाचा आहे त्या मागणीबद्दल सरकारनं आश्वासन दिलं आहे. तर संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांच्या अडचणी सोडवा या शेतकऱ्यांच्या मागणीवर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, 15 दिवसांमध्ये समिती स्थापन करू, 6 महिन्यात नवीन रेशन कार्ड देऊ असं आश्वासन सरकारनं दिलंय. तर बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या या मागणीसाठी सरकारनं पीक पाहणी अहवाल पाहून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलंय. शेतमालाला 1.5 पटीनं हमी भाव द्यावा या मागणीवरती हमी भाव हा केंद्र सरकारचा विषय आहे, 50% हमी भाव राज्य सरकार घेईल असं आश्वासन सरकारनं दिलंय. गाजावाजा न करता थेट मोर्चा काढला. आंदोलनाच्या यशाचं नेमकं गमक काय आहे ते आपण बघत आहोत. पीडितांचाच मोर्चामध्ये प्रत्यक्षात सहभाग होता. तर मुंबईला पोहोचण्यापूर्वी सरकारशी संवाद झालेला नाही. राजकीय विचारापलीकडे या आंदोलनाची व्यापकता आहे. न्याय मागण्यांमुळे या मोर्चाला व्यापक पाठिंबा मिळाला. शिस्त आणि शांत मोर्चामुळे या मोर्चाप्रती सगळ्यांनीच सहानुभूती दर्शवली आहे. शहरांमध्ये वाढत असलेल्या माओवाद्यांचा उल्लेख करत भाजप खासदार पूनम महाजन यांनी शेतकरी मोर्चाची तुलना माओवाद्याशी केली. त्यावर शिवसेनेनं घणाघाती टीका केली आहे. किसानों का इस्तेमाल नहीं कर सकती. मेरे महाराष्ट्र के किसान या कहीं के भी किसान इतने भी भोले नहीं है कि ये लोग कर सकते. लेकिन हाँ, झूठी खबरें फैलाना, अर्बन माओज़म का इस्तेमाल करना, जो स्टूडेंट्स पढ़ते हैं कॉलेजेस में, ऐसे नक्सल प्रभावित एरिया में जाके उनकी लिटरेसी रेट बढ़ाने की जगह उनको ना पढ़ाना, उनको यही सिखाना कि सरकार आपके खिलाफ है, देश आपके खिलाफ है, ये कब तक चलेगा? लेकिन ये समस्या का निवारण करने की बात की बात है. आज किसान जो मांग रहे हैं ये हमारा कर्तव्य है एक सरकार करके कि उनके साथ बैठ के समस्या का निवारण करें. माओवादी म्हटल्यानंतर चायनामधून आले का? जर ते शेतकरी आहे तो महाराष्ट्रातला आहे, नाशिकवरून निघालेला आहे. झेंड्यावर तुम्ही केवळ जाणार असाल तरी शेतकऱ्यांची चेष्ट आहे. झेंडा कुठल्या हातामध्ये घ्यावा, काय करावं, हा विषय गौण आहे. विषय मागणे हा विषय आहे आणि तो तुमच्याकडे येत आहेत. आणि माओवादी म्हणावं तर ते काही चायनीज आहेत थोडेस. एक ही अवहेलना करणं, प्रश्न सोडवायचं करणं हा विषय बाजूला, परंतु प्रश्न सोडवता त्याची अवहेलना करणं, याला अवहेलना चेष्टा मस्करी म्हणणं असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. कांद्याचे दर प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. गेल्या आठवड्यात कांदा प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांनी विकला गेला, मात्र आता कांदा प्रति क्विंटल 700 रुपयांवर घसरलाय. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कांदा विक्रीला अनुदान द्यावं अथवा शासनाने कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं केली आहे. धुळे शहराजवळ शेती असलेले सुभाष चौधरी यांच्या शेतात पाणी आहे. कृषी बाजारपेठ जवळ आहे त्यामुळे ते शेतामध्ये भाजीपाल्यांचं पीक घेतात, मात्र त्यांच्यावर आता कोथिंबीर नांगरून टाकण्याची वेळ आली आहे. कोथिंबीरीला दर मिळत नसल्यानं त्यांनी उभ्या कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवलाय. चौधरी यांनी आपल्या 1.5 एकर क्षेत्रात कोथिंबीरीची लागवड केली, पीकही जोमान आलं, मात्र बाजारात 2 आणि 3 रुपये किलोने कोथिंबीर विकावी लागत असल्यानं काढणीसाठी लागणारं खर्चही निघत नसल्यानं त्यांनी बहरलेलं पीक जमीनदोस्त केलंय. दर कमी झाल्याचा फटका फक्त कोथिंबीरीलाच बसलेला नाही तर अन्य भाजीपाल्यांनाही बसलाय.
एकीकडे समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मोबदला दिला जातोय, तर त्याचवेळी पुण्यामध्ये मात्र त्याच्या अगदी उलट परिस्थिती बघायला मिळते. पीएमआरडीएच्या रिंग रोडसाठी भूसंपादन करताना मोबदल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. याविरोधात वाघोलीतील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएच्या कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलं. रिंग रोडच्या भूसंपादनासाठी पीएमआरडीएनं थेट जागा खाली करण्याच्या नोटीसा शेतकऱ्यांना बजावल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना द्यायच्या मोबदल्याचा काहीच उल्लेख या नोटीसमध्ये नाहीये. तसंच कोणत्या कायद्याखाली कोणत्या नियमानं नोटीसा बजावण्यात आल्या आहेत याचाही उल्लेख नाहीये. सर्व नोटीसा मागे घेण्यात येतील असं आश्वासन पीएमआरडीएनं आंदोलक शेतकऱ्यांना दिलं आहे. मात्र या विषयावर प्रतिक्रिया देण्यास पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. पुण्यामध्ये विकास कामांच्या नावाखाली संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. कुठे रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी तर कुठे फुटपाथ बनवण्यासाठी खोदकाम सुरू आहे. सर्वदूर एकाच वेळी सुरू असलेल्या या कामांचा त्रास तर होतोच आहे, त्याहीपेक्षा ही सगळी कामं नेमकी मार्च अखेरीस सुरू झाल्याबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहेत. कामामध्ये कुचराई करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांना नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निलंबित केलंय. घरपट्टी वसूल कामकाजात कर्तव्यात कसूर केल्यानं नाशिक रोड विभागीय कार्यालयातला एक वरिष्ठ लिपिक, सातपूर विभागीय कार्यालयातला एक कनिष्ठ लिपिकासह आरोग्य विभागातल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तसंच आरोग्य विभागातल्या 3 सफाई कर्मचाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. एमपीएससी परीक्षेत बोगस परीक्षार्थी बसवून नोकरी मिळवणाऱ्या 15 जणांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एमपीएससी डमी रॅकेट प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं 15 आरोपींना अटक केली होती. डमी रॅकेटद्वारे सरकारी नोकरीमध्ये भरती झालेल्या 15 अधिकारी कर्मचाऱ्यांचा या आरोपींमध्ये समावेश आहे. या आरोपींना आधी 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपल्यानंतर या सगळ्यांना किनवट न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या डमी रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये 4,000 बोगस लाभार्थ्यांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा अंदाज आहे. कॉपीमुक्त वातावरणात 10वीच्या परीक्षा होत असल्याचा दावा शिक्षण विभाग करत असलं तरी यवतमाळच्या पुसद तालुक्यातील चिखली कॅम्पमधल्या श्री वसंतराव नाईक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा या परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवणाऱ्यांची जत्रा बघायला मिळतीय. भूमितीच्या पेपरसाठी या केंद्रावर परीक्षार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी मोठी गर्दी, त्यांचा गोंगाटा आणि गोंधळ बघायला मिळतोय. परीक्षार्थ्यांच्या हातात पेपर पडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच पेपर बाहेर पडला आणि कॉपी पुरवणाऱ्यांची लगबग या केंद्रावर सुरू झाली. हे कॉपी बहाद्दर पोलिसांनाही जुमानत नसल्याचं दिसून आलं. तसंच शिक्षण विभाग मात्र परीक्षा शांत आणि कॉपीमुक्त वातावरणात होत असल्याचा दावा करत आहे. या गोंगाटामुळे अभ्यास करून पेपर सोडवण्यासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रचंड त्रास होतोय. नागपूर अमरावती महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे इथे ओरिएंटल कंपनीच्या टोल नाक्यावर काही अज्ञातांनी तोडफोड केली. मध्यरात्री 12:30 ते 1 सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये टोल नाक्याचं मोठं नुकसान झालंय आणि काही कर्मचारीही जखमी झालेत. पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केली आहे. कारंजा इथल्या टोल नाक्यावर नागपूरच्या दिशेनं 10 ते 15 जण आले. गाडी काही अंतरावर उभी करून हे सगळेजण टोल नाक्यापर्यंत आले. टोल नाक्यावर तोडफोड केली तर सायरनचा आवाज होताच तोडफोड करणाऱ्यांनी पळ काढला. यातील 1 जण मात्र टोलवरील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. तोडफोडीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नसून कारंजा पोलीस पुढील कारवाई करत आहेत. महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन देण्यात आलाय. अवैध CDR प्रकरणी रजनी पंडित यांना अटक झाली होती. मात्र अटक झालेल्या 8 आरोपींपैकी केवळ रजनी पंडित यांनाच जामीन देण्यात आलाय. अटकेनंतर तब्बल 38 दिवसांनी पंडित यांना जामीन देण्यात आलाय. गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या जाळपोळीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. अहेरी तालुक्यातील तलवाडा जंगलात ही घटना उजेडात आली. रात्रीच्या सुमारास 20 नक्षलवाद्यांनी लाकूड डेपो जाळपोळ केली. या भागात असलेल्या फॉरेस्ट कॅम्पवर वस्तीला असलेल्या बांबू तोड कामगारांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी नक्षलवाद्यांनी सरकारविरोधी बॅनर लावले असून यामध्ये शासनाचा विरोध करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. दरम्यान अल्लापल्ली या वनविभागाच्या मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेनं वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधल्या देवासच्या उमरिया गावात 40 फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षांच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. जवळपास 35 तासानंतर या 4 वर्षाच्या रोहनला बाहेर काढण्यात यश आलंय. 40 फूट खोल असलेल्या
बोरवेलमध्ये 27 फुटांवर रोहन अडकला होता. 2 दिवसांपासून त्याची सुटका करण्यासाठी जवळपास 200 अधिकारी कर्मचारी आणि सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान कोसळून झालेल्या अपघातात 50 जणांचा मृत्यू झाला. युएस बांगला या बांगलादेशी एअरलाईन्स कंपनीच्या विमानामध्ये 67 प्रवासी प्रवास करत होते. त्याचवेळी दुपारी 2:30 ही दुर्घटना घडली आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.